वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे. ठाणे दर्शनाची सुरुवात कॉम्बिनेशन मंदिरापासून का करायची? महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे शिवलिंग हे कोपिनेश्वर मंदिरात कसे आले आणि कोपिनेश्वर मंदिराची वेळ आणि उपक्रम यांची सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कोपिनेश्वर मंदिर हे पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर आहे. 1754 साली श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांना राहण्यासाठी ठाण्यामध्ये एक वाडा बांधून दिला. याच रामजी महादेव बिवलकरांनी कोपिनेश्वराचे दगडी आणि भव्य मंदिर बांधले. श्री कोपिनेश्वर ही ठाण्याची ग्रामदेवता आहे. म्हणून ठाणे दर्शनाची सुरुवात आपण कोपिनेश्वर मंदिरापासून करतो. 1663 साली पोर्तुगीजांनी जेव्हा ठाण्यावर ताबा मिळवला तेव्हा मासुंदा तलावाभोवती शिलाहारांनी बांधलेली 12 मंदिरे ही पोर्तुगीजांनी नष्ट केली. आता पोर्तुगीजांनी असं करण्याचं कारण काय बरं असेल? एक कलाकुसर करायला किती कष्ट आणि सर्जनशीलतेची जोड लागते या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पोर्तुगीजांनी ही 12 मंदिरे का बरं नष्ट केली असतील? याचं उत्तर आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओच्या पुढच्या भागात मी याचं उत्तर देणारच आहे. त्यांनी मासुंदा तलावाचे नावही बदलून टाकले. तेव्हा मासुंदा तलाव 34 एकरावर पसरलेला होता. 1881 मध्ये जेव्हा मासुंदा तलाव स्वच्छ केला तेव्हा त्या तलावात भग्न मूर्ती आणि मंदिराचे अवशेष सापडले. तेव्हा 4 फूट उंच आणि 12 फुटांचा धीर असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंगही मासुंदा तलावात सापडले आणि या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठापना कोपिनेश्वर मंदिरात करण्यात आली. हे आहे पंचमुखी शिवलिंग. या सुंदर आणि भव्य कोपिनेश्वर मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर मंदिर 5:00 भक्तांसाठी उघडतं आणि 1 ते 3 या वेळात मंदिर बंद असतं. 3 ते 11 मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुले असते. 20 फेब्रुवारी 1977 ज्ञान केंद्र ग्रंथालय वाचनालयाची स्थापना झाली. येथे 1 पुस्तकांची संख्या 2651 एवढी आहे. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या 4 भाषांमध्ये ही ग्रंथसंपदा वाचकांसाठी उपलब्ध आहे. हे ज्ञान केंद्र वाचकांसाठी संध्याकाळी 5 ते 8 सोमवार ते शनिवार सुरू असते. ज्ञान केंद्रात बसून ग्रंथ वाचणाऱ्यांना हे ग्रंथ निःशुल्क दरात उपलब्ध करून देण्यात येतात. पृथ्वी म्हणजे एक ट्रेजर हंटचा गेमच आहे आणि या ट्रेजरचा मॅप म्हणजे भारतातील ग्रंथसंपदा. वेद, ग्रंथ, पुराण यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर जगातील जपलेली संपत्ती तुम्हाला नक्की मिळेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. हा अथर्व वेद आहे. अशी वेदाची पुस्तकं पण ज्ञान केंद्रात अवेलेबल आहे. जर तुम्हाला कुणाला वेदाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इकडे येऊन त्या पुस्तकाचा आनंद घेऊ शकता. आपण आता कोपिनेश्वर मंदिराच्या ज्ञान केंद्रात बसलो आहोत. तर तुम्ही जर इकडे आलात तर हे पुस्तक तुम्हाला ज्ञान केंद्रात नक्की मिळेल. कोपिनेश्वर मंदिराविषयी पूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे आणि फारच कमी आणि माफक दरात तुम्ही ज्ञान केंद्राची वर्षाची मेंबरशिप आणि डिपॉझिट भरून ही पुस्तकं घरी देऊन वाचू शकता. आपली सुंदर कलाकृती केलेली मंदिरे पोर्तुगीजांनी तोडली. याचे एकमेव कारण म्हणजे आपली संस्कृती ही एक महासत्ता आहे हे पोर्तुगीजांनी जाणले होते. त्यामुळे संस्कृती दहन केल्यावर पोर्तुगीजांची जी काही संस्कृती आहे ती भारतात रुजवू याच हेतूने त्यांनी आपली देवळे आणि कलाकृती यांचा नायनाट केला. आणि त्यांच्या ह्या वागण्याला जर सडेतोड उत्तर द्यायचं असेल
तर आजही आपण आपल्या संस्कृतीची ओळख ही ज्ञान केंद्रात त्या पुस्तकांच्या वाचनाने करू शकतो. ज्ञान केंद्रात चार वेद, पुराणे आणि रामायण, महाभारत इत्यादी पुरातन ग्रंथ अजूनही आपल्या भाषेत आपल्याला वाचता येऊ शकतात. तर तुम्ही ज्ञान केंद्राला नक्की भेट द्या. या पुस्तकांचं ज्ञान जर सामान्यातल्या सामान्य माणसांनी ग्रहण करायला सुरुवात केली तर भारत देश हा इंग्रजांच्या इन्फ्लुएन्स मधून नक्की बाहेर पडेल. पण त्यातला महत्त्वाचा शब्द हा आहे की प्रत्येक सामान्य माणसाने हे ज्ञान म्हणजे आपल्या भारताचा बेस आहे, तर हे ज्ञान शिकावे म्हणूनच हे वाचनालय सगळ्यांना निःशुल्क संधी देत आहे. या आणि ह्या ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात करा. हे वशिष्ठ ऋषी, त्यांची कामधेनू आणि कल्पवृक्षाचं झाड. गोपिनेश्वर मंदिरात सगळे सण उत्सव जोरदार पद्धतीने साजरे होतात. दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत मार्गशीर्ष महिन्यात रोज व्याख्यानमाला होते, त्याची आपण एक झलक बघूया. अरे काय तुला लहान वगैरे वाटते, माझ्याशी फोटो बोलतोय. अरे मी आता शाळेत जाऊन आलो, तपासणी केली, तू तिकडे होतास. हरे राम हरे राम 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 हरे हरे. नवीन नवीन ठिकाणांना भेट देताना मी युट्यूबवर लाईव्ह येणार आहे आणि तुम्हाला तिकडच्या ठिकाणांची एक झलक लाईव्ह दाखवणार आहे. तर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर तुम्हीही फिरायला या.